आज आम्ही नेहमी असं म्हणतो की आमचा शेतकरी जो आहे हा खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आमच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. भलेही आमच्या शेती क्षेत्राचं उत्पन्न हे अर्थव्यवस्थेत कमी असेल पण शेती क्षेत्रावर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जोपर्यंत शेती क्षेत्राचा उचित विकास होत नाही, शेतकऱ्याला उचित त्या ठिकाणी दाम मिळत नाही, मदत मिळत नाही, तोपर्यंत आपला देश आणि देशाची अर्थव्यवस्था ही पुढे जाऊ शकत नाही. आणि मला असं वाटतं की हे ओळखूनच आपले पंतप्रधान माननीय मोदीजींनी मागच्या काळामध्ये एकीकडे शेतकऱ्यांचा हमीभाव हा दीडपट झाला पाहिजे याकरता अनेक वर्षापासून जे सूत्र होतं ते सूत्र स्वीकारलं. खरं म्हणजे सूत्र आलं होतं जुन्या सरकारच्या काळामध्ये पण त्या काळात ते स्वीकारलं गेलं नाही. पण ते सूत्र स्वीकारण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं. एवढंच नव्हे तर आमच्या उसाकरता जी काही एफआरपी आहे ती एफआरपी देताना कारखान्यांना नाकी नऊ याचे, कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साखरेचे भाव पडले तर आमच्या शेतकऱ्यांची एफआरपी देखील अडचणीत यायची. आणि मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की अनेक वर्षांपासून कायदा असताना देखील मिनिमम सेलिंग प्राईस 31 रुपयाच्या खाली साखर विकता येणार नाही अशा प्रकारचा जो निर्णय मोदीजींनी घेतला त्यामुळे कारखानेही वाचले आणि आमच्या शेतकऱ्यांना देखील एफआरपी त्या ठिकाणी मिळू शकली. आणि म्हणून गेल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात शेती आणि शेती क्षेत्रात विकास कसा करता येईल याचा प्रयत्न हा आपण केला.